आस्था फाउंडेशनच्या वतीनं अनाथ गोरगरिबांची मुलं तसंच गरजू मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आस्था फाउंडेशनच्या वतीनं अनाथ गोरगरिबांची मुलं, अंध अपंग पालकांच्या मुलांना, HIV बाधित पाल्यांची मुलं, स्मशानात काम करणाऱ्यांची मुलं या सर्वांना अशा 230 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. यावेळी माजी पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किरीटेश्वर मठाचे स्वामीनाथ महास्वामीजी, मुख्यमंत्री कक्षाचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नितीन राठी, राजू हौशेट्टी, राजेश हलकुडे, अमित कांबळे, सूरज रघोजी, नीता मंकणी, मीना गायकवाड, स्मिता आळंगे, श्याम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्थाचे विजय छंचुरे, निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, पुष्कर पुकाळे, स्नेहा वनकुद्रे, मंगल पांढरे, ज्योत्स्ना सोलापूरकर, अनिता तालिकोटी, स्नेहा मेहता, संगीता छंचुरे, सुवर्णा पाटील, अविनाश माथरला, विद्या माने, सुरेखा पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे आणि पुष्कर पुकाळे यांनी केलं. टीचर व्हाल पाहिजे, कोणतरी एक नोकर व्हायला पाहिजे. जोपर्यंत तुमचं आर्थिक परिस्थिती सुधारणे होत नाही तोपर्यंत ते होणारच भारतामध्ये. आता अमेरिकेमध्ये म्हणा, आमच्या बोर्डा स्टुडंटमध्ये आहे, तर कोण सुद्धा कोण काम करत नाही, स्वतःवरून काम करते, स्वतःहून राबते. तोपर्यंत एज्युकेशन चांगलं करायला पाहिजे. तुम्ही घरी आता मुला मुलाला काय करते, दररोज शाळेला जाता का नाही, होमवर्क करता का नाही, काम करता का नाही, एवढं तुम्ही व्यवस्थित बघितलं ना तुमचं बरं कुठलं पटलं. या उपक्रमाच्या अनुषंगानं जे विविध उपक्रम या ठिकाणी आस्था रोटी राय विनोदी शिंदोरे आणि सगळे त्यांचे राजू रोशेट्टी जे असतील सगळे त्यांचे स्वयंसेवक जे राबवत आहेत त्यांना एक अल्पशी मदत मिळून रोख 11,000 रुपये आता या कार्यक्रमाच्या ठिकाणीच मी माझ्याकडून एक छोटीशी भेट देणार आहे. आणि फक्त ही भेट देऊन मी थांबणार नाही आहे मॅडम. स्वामीजी, येणाऱ्या काळामध्ये जे जे काही सार्वजनिक उपक्रम, समाजहिताचे उपक्रम आस्था रोटे बँकच्या माध्यमातून जे जे काही राबतील त्यासाठी देखील माझ्या परीनं जे जे काही खारीचा वाटा उचलणं शक्य आहे ते मी नक्कीच उचलेल.